शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। अहमदनगर शहराला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे विकास पुरुष माननीय आमदार श्री अरुण काका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजेश संतोषजी भंडारी, मयूर वसंतलालजी शेटिया, गणेश हरिभाऊ गोंडाळ, महावीर ग्रुप ऑफ कंपनीज। उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं है, देने वाला हजार खुशियां दे आपको। आमचे मार्गदर्शक माननीय आमदार अरुण काका जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक गुलशन डेअरी फार्म आणि AAS ग्रुप। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे News 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या शहराची खबरबातमध्ये। नगर शहरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंना कोतवाली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे। येथील वाडिया पार्क व परिसरात राहणाऱ्या महिला, फिरायला येणाऱ्या जाणाऱ्या महिला, कोचिंग क्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोड रोमिओंकडून त्रास दिला जात होता। काही रोड रोमिओ हे जोरात दुचाकी चालवणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजवणे, रस्त्यावर वाहने लावून वाढदिवसाचे केक कापणे, मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे, तसेच वाडिया पार्क परिसरात दारू पिऊन तेथेच बाटल्या फेकणे, तसेच मुलींचे पालक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांच्या अंगावर पाणी फेकणे असे प्रकार करून त्यांना त्रास देत होते। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी वाडिया पार्क येथील संपूर्ण परिसरात टिळक रोड मैदानाच्या बाहेरील दुकानांच्या रांगेसमोर गस्त घालत वेगाने गाडी चालवणारी व गोंधळ घालत असणारी मुले ताब्यात घेतली आहेत। सावेडी उपनगरातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविण्यात आले। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मुलगी आईला आणण्यासाठी दुचाकी घेऊन घराबाहेर पडली, ती परत आली नाही। त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही। पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके अधिक तपास करीत असून फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुरुम चोरून त्याची विक्री करणाऱ्यावर MIDC पोलिसांनी कारवाई केली। गणेश शेषराव नागरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याविरुद्ध चोरी तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निमळक रस्त्यावरून रात्री मुरुमाची वाहतूक केली जात आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली, त्यानुसार सापळा लावला होता। पुणे बस स्थानक परिसरात काल एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला। त्या तरुणाची ओळख पटली नसून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मयत तरुण रंगाने गोरा आहे, अंगावर चॉकलेटी रंगाचा फुलभाई टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, काळे शूज, उजव्या हाताचे मनगटावर गणेश व दोन पाने गोंदलेली, छातीवर दुर्गा असे नाव गोंदलेले आहे। या तरुणाविषयी माहिती असल्यास कोतवाली पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे। तपास अंमलदार AS दानी करीत आहेत। भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला साडू व मेहुणीने लाकडी दांडक्याने मारहाण केली। सम्राटनगर वडगाव गुप्ता येथे ही घटना घडली आहे। प्रदीप विश्वनाथ कदम असे जखमी तरुणाचे नाव आहे। रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर MIDC पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली। प्रदीप कदम हे पत्नी प्रियंका व मुलासह साडू प्रदीप, कोहक व मेहुणी रुपाली यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते। त्यावेळी प्रदीप कोहक यांनी मारहाण केली, मेहुणीने लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले। कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रदीप कोहक, रुपाली प्रदीप कोहक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।